शरीर पहिल्यांदा सैल करून घ्या. डोक्यापासून पायापर्यंत शरीराचं निरीक्षण करा. कुठे काही ताण आहेत का बघा. विनाकारण आपण आपले स्नायू सांधे ताणून ठेवतो. पूर्ण शरीर सैल करा. शरीर सैल झालं की आपोआपच श्वसन सुद्धा संथ व्हायला मदत होते. शरीर सैल झालं की लक्ष श्वसनावर केंद्रित करा. श्वसनाची गती कशी आहे त्याकडे बघा. कुठलंही नियंत्रण श्वसनावर नाही. श्वास येतोय आणि जातोय त्याकडे फक्त बघत राहायचं. एकानेक श्वास ऑब्झर्व करा. निरीक्षण करा. एकही श्वास आपल्या नकळत आत किंवा बाहेर जाता कामा नये त्याकडे लक्ष केंद्रित करा. श्वास सोडून संथ श्वसन करून झालं की दीर्घ श्वसन करणार आहोत. छाती गच्च भरून श्वास घ्या आणि जेवढा श्वास घेतला त्याच्या दुप्पट श्वास सोडा. सलग 2 मिनिट आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. भरपूर श्वास घ्या. छाती गच्च भरून घ्या. अंक मोजा. जेवढ्या अंकात श्वास घेतला त्याच्या दुप्पट अंकांमध्ये श्वास सोडा. श्वास घेण्याच्या गतीपेक्षा श्वास सोडण्याची गती कमी आहे. दुप्पट श्वास सोडतो आहोत. 1 मिनिट कुठल्याही सूचना नाही. पूर्ण लक्ष श्वसनावर स्थिर करा. दीर्घ श्वसन करतो आहोत. आवर्तन पूर्ण करून थांबा. डोळे बंदच आहे. पूर्ण श्वास सोडा आणि थांबा. संथ श्वसन करा. संथ श्वसन. अनुलोम विलोम करणार आहोत सलग 2 ते 3 मिनिट. त्यासाठी तयार. उजव्या हाताची प्राण मुद्रा करा. अंगठ्या शेजारची 2 बोट मुदपलेली अंगठ्याच्या साह्याने राईट. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. जेवढा श्वास घेतो आहोत त्याच्या दुप्पट श्वास सोडतो आहोत. श्वास घेत अंक मोजा. श्वास सोडत अंक मोजा. पाठीचा कणा मान सरळ आहे. हाताचा कोपर शरीराजवळ ठेवा. वर उचलू नका. वर उचलला तर कळ लागेल. शरीराजवळ शरीराला टेकवून ठेवा. कोपर
सोडून आवर्तन पूर्ण करून थांबा. संथ श्वसन करा. संथ श्वसन. डोळे बंदच आहेत. शरीराचं निरीक्षण करा. अनुलोम विलोम करून खांद्यांवर मानेवर काही ताण आलेत का बघा. ताण दूर करा. शरीर सैल. श्वसन संथ. नाडी शुद्धी अनुलोम विलोम प्रकार दुसरा करणार आहोत. एकेका नाकपुडीने श्वास घेऊन सोडायचाय. सलग 2 ते 3 मिनिट करणार आहोत. प्रणव मुद्रेच्या साह्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास घ्या. डावीने सोडा. डावी बंद. उजवीने घ्या. उजवीने सोडा. उजवी बंद. डावीने घ्या. डावीने सोडा. करत राहायचंय. जेवढा श्वास घेतो आहोत त्याच्या दुप्पट श्वास सोडा. मान सरळ ठेवा. हात शरीरालगत आहे का चेक करा. शरीरापासून हात दूर नेऊ नका. मध्ये थोडस दमल्यासारखं झाल्यास रिलॅक्स व्हा. संथ श्वसन करा आणि पुन्हा सुरुवात करा. पाठीला कळ लागली असेल तर पाठ सही करून घ्या. पुन्हा पाठ ताठ करा आणि सुरुवात करा. मान सरळ आहे. हाताला कळ लागली तर डाव्या हाताच्या साह्याने तुम्ही आधार देऊ शकता कोपऱ्याजवळ. डाव्या नाकपुडीने आपलं आवर्तन पूर्ण करा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबायचंय. संथ श्वसन. हात खाली घ्या. रिलॅक्स. डोळे बंदच आहे. संथ श्वसन. भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. दोन्ही नाकपुड्यांनी भरपूर श्वास घेऊन गुंग्याचा आवाज करत श्वास सोडायचा आहे. 5 आवर्तन करणार आहोत. 5 वेळा करायचे. Thank you.
संथ श्वसन आता आपण तीन आवर्तन शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक करणार आहोत. श्वास घेताना जिभेच्या साह्याने श्वास घ्या आणि श्वास सोडताना भ्रामरीचा आवाज करत श्वास सोडा. तीन वेळा करून झालं की थांबा. संथ श्वसन रिलॅक्स. डोळे बंदच ठेवा, श्वसनाकडे लक्ष द्या. श्वसन संथपणे सुरू आहे. प्रश्नांना सुरुवात करते आहे मी. बघा, पहिला प्रश्न आहे इथे, जेव्हा तुम्ही यंग होता थोडस आपण म्हणूया की 15 ते 25 या एज मध्ये तुम्ही होतात, त्यावेळेस तुमचं शरीर कसं होतं त्यावेळी. हा, तुम्हाला ऑप्शन देणार आहे मी. त्यामध्ये पहिलं आहे, तुम्ही बारीक होता, तुमच्या शरीराची वाढ जरा कमी झालेली होती आणि हे पहिलं ऑप्शन आहे. मी इंग्लिश सुद्धा वाचून दाखवते. थिन अँड लेस डेव्हलप असं ऑप्शन आहे, बारीक आणि कमी विकसित पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन आहे बी, ऑप्शन बी, तुम्ही मीडियम होता, खूप बारीक पण नाही खूप जाड पण नाही. दुसरं ऑप्शन सांगते आहे प्रश्न पहिला. दुसरं ऑप्शन, खूप बारीक पण नाही खूप जाड पण नाही, तुम्ही मध्यम होता, मध्यम. तिसरा ऑप्शन आहे सी, ऑप्शन सी, तुम्ही जाड जूड होता आणि तुमची बॉडी सुद्धा छान डेव्हलप होती, फिजिक तुमचं एकदम स्ट्रॉंग होतं, तुमचं शरीर एकदम स्ट्रॉंग होतं. असे तीन ऑप्शन आहे, यापैकी तुमचं जे सुटेबल आहे त्याला तुम्ही टिक करायचंय. ए, बी किंवा सी, तिघांपैकी एकालाच टिक करायचंय जे तुम्हाला वाटतंय. ओके, दुसरा प्रश्न आहे, तुमचं वजन कसं होतं. वजन, आता बघा, वजनाच्या संदर्भात इथे तीन ऑप्शन पुन्हा आहे. पहिलं जे ऑप्शन आहे की तुमचं वजन कमी होतं, म्हणजे तुमच्या वयाला आणि तुमच्या हाईटला सुटेबल नव्हतं तुमचं वजन, ते कमी होतं आणि तुम्ही फार प्रयत्न करून सुद्धा तुमचं वजन वाढत नव्हतं, असं पहिलं ऑप्शन आहे. दुसरं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुमचं वजन पटकन वाढायचं आणि पटकन कमी पण व्हायचं, म्हणजे जेवढ्या लवकर वाढायचं काही खाल्लं वगैरे की तेवढ्याच पटकन काही एक्झर्शन झालं की कमी सुद्धा व्हायचं, असं सेकंड ऑप्शन आहे बी ऑप्शन. सी ऑप्शन त्याच्यामध्ये आहे की वजन वाढलेलं होतं प्रमाणापेक्षा जास्त, तुमच्या उंचीच्या पेक्षा जास्त, तुमच्या वयापेक्षा जास्त तुमचं वजन होतं आणि तुम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा वजन तुमचं कधीच कमी होत नव्हतं.
असं थर्ड ऑप्शन आहे सी ऑप्शन. यापैकी तुम्ही फक्त ए बी आणि सी असं लिहायचंय आणि त्याला टिक करायचंय. जे तुमचं असेल तिघांपैकी एक त्याला टिक करायचं. नंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या कॉम्प्लेक्शनशी रिलेटेड. कॉम्प्लेक्शन म्हणजे काय? तुमच्या स्किनचा कलर, तुमच्या स्किनचा पोत कसा आहे ते कॉम्प्लेक्शन. हा त्यामध्ये आहे तुमची स्किन. पहिलं ऑप्शन सांगते आहे मी ए ऑप्शन, डल होती तुमची स्किन, ड्राय होती, पातळ होती, रफ होती आणि क्रॅक सुद्धा तुमच्या स्किनवर असायचे. क्रॅक म्हणजे आपण म्हणतो ना भेगा, पायांना भेगा पडतात बघा, अशा स्किनवर सुद्धा बारीक बारीक भेगा असतात. तर अशी तुमची स्किन होती आणि तुमची स्किन थंड होती. थंड बघा, काही जणांचं शरीर लगेच थंड होतं, काही जणांचं गरम वाटत, तर तशी तुमची स्किन टाईप थंड होती असा फर्स्ट ऑप्शन आहे. हा हा झाला फर्स्ट ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन मी सांगते आहे ज्यामध्ये तुमची जी स्किन आहे ती ओलसर होती, पिंक कलरची, थोडीशी पिंकिश, ग्लोइंग, चेहऱ्यावर ग्लो जो म्हणतो ना आपण, ग्लोइंग स्किन होती आणि ती थोडी वॉर्म होती, गरम उष्ण, असं दुसरं ऑप्शन आहे. आता थर्ड ऑप्शन आहे सी ऑप्शन, ज्याच्यामध्ये तुमची स्किन कोमेजलेली होती. कोमेजलेली थिक म्हणजे जाडसर होती, सॉफ्ट होती, स्मूथ होती, सॉफ्ट होती, मऊ होती आणि हात लावला तर थंड वाटायची. हात लावला की थंडपणा जाणवतो. हे झालं थर्ड ऑप्शन. आता या तिघांपैकी तुमचं जे ऑप्शन असेल तुम्ही त्याला टिक करायचं. पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. चौथा प्रश्न आहे तुमच्या केसांसंदर्भात. केस कसे आहेत तुमचे, म्हणजे आधी पण होते आणि आत्ताही कसे आहे त्या संदर्भात हा प्रश्न आहे. आता बघा तुमचे केस एकदम पातळ आहे, ड्राय आहे आणि थोडेसे कर्ली आहे. पातळ विरळ म्हणूया आपण, विरळ पातळ आणि ड्राय आहे, थोडेसे कर्ली आहे. फर्स्ट ऑप्शन झालं. सेकंड ऑप्शन तुमचे केस अगदी सिल्की, हा सिल्की मऊ, सॉफ्ट, मऊशार आणि थोडेसे रेडिश कलरचे, रेड कलर थोडासा, स्लाइटली रेडिश, ज्याला आपण म्हणतो ना सोनेरी टाइप, तसे केस. सेकंड ऑप्शन झालं. थर्ड ऑप्शन आता बघा तुमचे केस भरपूर प्रमाणात आहेत. सी ऑप्शन तुमचे केस भरपूर प्रमाणात आहेत, दाट आहेत, जाड आहेत, थोडेसे तेलकट आहेत, चमकदार आहेत, कुरळे आहेत. थर्ड ऑप्शन सी ऑप्शन. यापैकी तुमचं जे ऑप्शन आहे त्याला तुम्ही टिक करायचंय. पुढचा प्रश्न आहे तो तुमच्या हेड संदर्भात, तुमच्या डोक्या संदर्भातचा प्रश्न आहे. डोक्याचा आकार, डोक्याची साईज यामध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आहे तुमचं डोकं बारीक म्हणजे छोट आहे, स्मॉल आहे, छोट आहे, थोडस बारीक आहे इतरांशी कम्पेअर केलं तर, आणि ते ओव्हल शेपचं आहे. ओव्हल म्हणजे अंडाकृती आहे का, तर त्याला तुम्ही असेल तर टिक करायचंय. पुढचं ऑप्शन आहे का बी ऑप्शन मध्ये बघा आहे तुमचं डोकं मध्यम आकाराचं आहे, खूप मोठही नाही, खूप छोटही नाही, मध्यम आकार आहे आणि ते थोडस म्हणजे एकदम चौकोनी नाही पण थोडस त्या शेपचं आहे. हा चौकोनी थोडासा आपण त्याला शेप म्हणूया, जसा फेसचा पण शेप असतो बघा तसा थोडासा अँग्युलर असा शेप त्या तुमच्या डोक्याचा आहे, चौकोनाकृती थोडक्यात. नंतर थर्ड ऑप्शन आहे याच्यामध्ये की तुमचं डोकं मोठं आहे, रुंद आहे, गोल आहे आणि भरदार आहे.
भरलेलं आहे मोठ. बघा काहींचं कम्पेअर केलं तर डोकं फार मोठं असतं, त्यांच्या बॉडीशी जर कम्पॅरिझन केली डोक्याची शरीरापेक्षा डोकं मोठं असतं. तर असे जे कोणी असतील त्यांनी आपल्या ऑप्शनला टिक करा. पुढचा जो प्रश्न आहे तो फेशियल हेअर म्हणजे चेहऱ्यावर असणाऱ्या केसांसंदर्भातचा प्रश्न आहे, ज्यामध्ये बघा तुमच्या आय लॅशेस पापण्या येतात, भुवया येतात, चेहऱ्यावर पण लव असते, पुरुषांमध्ये जास्त असते. तर त्या संदर्भात हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन त्याच्यामध्ये असा आहे की तुमच्या पापण्या एकदम पातळ विरळ आहेत पण लांब आहेत. हा विरळ आणि लांब आहेत आणि छोट्या छोट्या आहेत. हे या ऑप्शन पैकी तुमच्या पापण्या जशा असतील ते तुम्ही ऑब्झर्व करायचंय. बी ऑप्शन याच्यामध्ये आहे तुमच्या पापण्या मध्यम आहेत, खूप मोठ्याही नाही, खूप छोट्याही नाही, खूप जाडही नाही, खूप विरळही नाही, खूप पातळही नाही, मध्यम आहेत. नंतर पापण्या आणि भुवया दोघांना आपण सेम टाइम कन्सिडर करतो आहोत. थर्ड जो ऑप्शन आहे सी ऑप्शन मध्ये तुमच्या पापण्या किंवा भुवया दाट आहेत, जाड आहेत आणि अगदी म्हणजे दाट असतात बघा बऱ्याच जणांच्या असं झुक्या सारख्याच असतात एकदम. काही काही मेल मध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळत खूप दाट आणि मोठ्या अशा असतात. नंतर हा थर्ड ऑप्शन झाला. या तिघांपैकी तुमच्या ज्या काही असतील त्या तुम्ही टिक करायच्या. पापण्या आणि भुवयांसंदर्भातचा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न आहे सातवा प्रश्न ज्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यांविषयी माहिती आहे. त्यातला पहिला ऑप्शन आहे की तुमचे डोळे लहान आहे, डोळे लहान आहे, कोरडे आहे आणि त्यांची हालचाल सतत सुरू असते. बघा काही जणांना पापण्या असे फार वेळा हे उघडझाप करायची सवय असते. पहिलाच ऑप्शन सांगते आहे मी खूप पटकन मुवमेंट होणारे आहेत. किंवा आता बघा आपल्या डोळ्याचा जो पांढरा भाग आहे ना तो काहींचा ग्रे कलरचा असतो, काहींचा रेड कलरचा असतो. तर पहिल्या ऑप्शन मध्ये आहे ग्रे कलरचा आहे का तुमचा, ग्रे म्हणजे राखाडी, थोडासा राखाडी कलर त्याचा आहे का, पहिला ऑप्शन झाला. दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुमचे डोळे फार मोठे नाही, फार छोटे नाही, मीडियम आहेत आणि थोडेसे रेडिश आहेत. बघा काही जणांचे डोळे लालसर दिसतात, आजूबाजूचा जो पांढरा भाग आहे तो थोडासा लालसर दिसतो. तर हे झालं दुसरं ऑप्शन. थर्ड ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचे डोळे मोठे आहेत का. बघा काहींचे डोळे फार मोठे असतात आणि त्यांचा डोळ्याचा आतला भाग एकदम पांढरा शुभ्र असतो, आतला जो भाग आहे हा पांढरा असतो. मोठे पांढरे डोळे तुमचे आहेत का. आणि जनरली लोक म्हणतात वा तुमचे डोळे किती छान आहे, मोठे आणि पांढरे, सुंदर डोळे तुमचे असं म्हणतात. तर असे डोळे जसं की आपण एक्झाम्पल घेतलं ऐश्वर्या राय चे डोळे पाहताच बरोबर आपण म्हणतो वा किती छान आहेत डोळे, असे डोळे. यापैकी तुमचं जे ऑप्शन असेल ते तुम्ही टिक करा. पुढचा जो प्रश्न आहे नाकाच्या संदर्भातला, नाक नाक तुमचं कसं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे याच्यामध्ये तुमचं नाक बारीक आहे का, छोटं आहे का, लांब आहे का. तर नाकाच्या आत कोरडं असतं काहींचं नाक, हा ड्राय असतं, आतमध्ये जाणवतं की ते ड्राय असतं, लवकर उष्णतेचा त्रास असल्यामुळे तसं होतं. तर तसं ड्राय आहे का. बऱ्याच जणांचं नाक थोडस वेगळं असतं बघा, कुणाचं असं थोडस वाकलेलं असतं, कुणाचं राईट साईडला थोडस टर्न झालेलं असतं किंवा कुणाचं थोडस इथे प्रेस असतं, थोडस वाकडा आकार असतो नाकाचा. तर तसं आहे का. हे झालं फर्स्ट ऑप्शन. दुसरं ऑप्शन असं आहे की तुमचं नाक खूप मोठं नाही, खूप छोटं नाही, एकदम मध्यम आहे आणि व्यवस्थित आहे. नंतर थर्ड ऑप्शन आहे याच्यामध्ये तुमचं नाक ब्रॉड आहे का, ब्रॉड म्हणजे रुंद आहे का, मोठं आहे का, काहींचं गोल असतं, गोल असतो बघा पुढे असं नाक, गोल आहे का, मध्यभागी आहे का, एकदम मधोमध आहे का, सरळ आहे का. तर हे झालं थर्ड ऑप्शन. यापैकी तुमचं जसं असेल तुम्ही त्याला टिक करायचं.
पुढचा प्रश्न आहे तो आहे तुमचे दात आणि तुमच्या हिरड्या याच्या संदर्भात. टीथ अँड गम्स, दात आणि तुमच्या हिरड्या. तर आता बघा पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असं आहे की तुमचे दात जास्त मोठे आहेत आणि तुमच्या हिरड्या अशा मागे सरकलेल्या आहेत. दात मोठे दिसतात हिरड्यांच्या कंपॅरिझन मध्ये, हिरड्या मागे सरकल्यासारखे वाटतात, तसे आहेत का? दात जास्त आणि हिरड्या कमी, तुमचे दात वाकडे तिकडे आहेत का? आणि बघा काही काही लोकांच्या दाताचा रंग थोडासा फेंट असतो, थोडासा राखाडी ग्रेश कलर असतो, तर तसा तुमच्या दातांचा आहे का? मोस्टली जे गुटखा तंबाखू खाणाऱ्या लोकांचा कलर दातांचा तसा होतो, तर तुमच्या दातांचा कलर तसा आहे का? असं फर्स्ट ऑप्शन आहे. नंतर दुसरं ऑप्शन आहे बी ऑप्शन, ज्याच्यामध्ये तुमच्या हिरड्यांमधून रक्त येतं का? रक्त येतं. नंतर तुमचे दात एकदम शार्प आहेत का, टोकदार? काहींचे दात एकदम टोकदार असतात बघा तसे, आणि थोडेसे पिवळसर, थोडेसे पिवळसर. तर यापैकी हा दुसरा ऑप्शन आहे बी. आता सी ऑप्शन बघा. आता काहींचे बघा दात छोटे आणि हिरड्या मोठ्या दिसतात, तर तसे थर्ड ऑप्शन मध्ये दात छोटे आणि हिरड्या मोठ्या. आणि यामध्ये अजून एक ऑप्शन ऍड आहे, मोठे दात सुद्धा याच्यात आहे आणि पांढरे दात, पांढरे शुभ्र असे दात. या तिघांपैकी जे काही तुमचं ऑप्शन असेल त्याला तुम्ही काळजीपूर्वक टिक करा. जास्त विचार नका करू, जे वाटतंय तुम्हाला लगेच टिक करून मोकळं व्हायचं. पुढचं आहे तुमच्या बॉडी स्ट्रक्चर विषयी, बॉडी स्ट्रक्चर कसं आहे तुमचं त्या संदर्भात. पहिलं ऑप्शन आहे तुम्ही बारीक आहात का, तुमचं शरीर लांबी लांबी कशी आहे, नंतर नॅरो, तुमचं बॉडी स्ट्रक्चर नॅरो आहे का? बघा जसं ब्रॉड तसं नॅरो म्हणतो आपण. काही जण खूपच बारीक दिसतात बघा, काही जणांची बॉडी एकदम अशी ब्रॉड असते, काय म्हणतो आपण त्याला, बांधा एकदम रुंद असतो, बांधा थोडक्यात आपण म्हणूया. तर इथे तुम्ही बारीक लांब निमूळता बांधा तुमचा आहे का, शरीर छोट आहे का पण हाड तुमची बळकट आहेत, आणि बऱ्याचदा तुम्हाला क्रॅक होतात, बोन्स मध्ये क्रॅक्स होतात म्हणजे फ्रॅक्चर्स होतात, छोटे छोटे फ्रॅक्चर्स होतात का? असा फर्स्ट ऑप्शन आहे. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आहे कि तुमचं बॉडी स्ट्रक्चर तुम्ही पुन्हा खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही, मध्यम आकाराचं आहे तुमचं बॉडी स्ट्रक्चर. तुमची हाईट पण मीडियम आहे, हाईट खूप जास्त पण नाही, हाईट खूप कमी पण नाही. तुमचं शरीर पण व्यवस्थित बिल्ड आहे, छान आहे, आणि तुमचं वेट सुद्धा मेंटेन आहे, तुमच्या शरीराला जेवढं हवं तेवढं आहे. त्यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आहे तुम्ही जाड आहात का, जाडजूड आहात का, तुमच्या शरीराची एक्स्ट्रा ग्रोथ झालेली आहे का? काही जणांची बघा जसं की तुम्ही बघितलं असेल जे फायटिंग मध्ये असतात त्यांचं शरीर कसं अगदी मोठं हवा ढव्य असतं हाईट सुद्धा, तर तसं आहे का? राऊंड तुमचं शरीर गोल गोल आहे का, तुम्ही गोल मटोल आहात का, फ्लेशी म्हणजे तुमच्या शरीरावर चरबी आहे का, आणि तुमची हाड सुद्धा मोठी आहेत का? तर असं हे ऑप्शन होत शेवटचं सी. 10 प्रश्न झाले. हे तुमचे प्रकृतीचे प्रश्न होते की आपली प्रकृती काय आहे, तिथे वरती नाव लिहा की तुमची प्रकृती. आणि आता 3 खाली लिहा, ए बी आणि सी. ए किती आले, बी किती आले आणि सी किती आले तेवढं मोजून फक्त ए च्या खाली अंक लिहा, बी च्या खाली अंक लिहा आणि सी च्या खाली अंक लिहून घ्या काउंट करून. अजून आपल्याला 10 प्रश्न बघायचे आहेत.